नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम एस ए टी कोर्समधील प्रोसेसफोलिओ क्रमांक तेवीसमधील क्वेश्चन्स स्टेप बाय स्टेप कसे सोडवायचे हे आपण पाहूया समोर दिसत असलेले प्रश्न हे फाईल वरती आधारित आहेत एक्सेलवरती फाईल वरती आधारित प्रश्न सोडवताना सर्वप्रथम आपल्याला एक नवीन वर्कशीट जी आहे ती ओपन करायची आहे त्यासाठी विंडोज टेनमधील सर्च बॉक्समध्ये क्लिक करून एक्सेल असं टाईप करा व एक्सेल ॲप्लिकेशनला ओपन करून घ्या त्यातील नवीन वर्कबुक आपल्याला तयार करायची आहे पण ती वर्कबुक टेम्पलेटवर आधारित असणार आहे आणि टेम्पलेटचं नाव आहे अकॅडमिक कॅलेंडर मग आता एक नवीन टेम्पलेट आपण कशी ओपन करायची हे प्रश्न क्रमांक दोन सोडवून पाहूया त्यासाठी न्यूवरती क्लिक करा तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन टेम्पलेटचा सर्च बॉक्स येईल त्यामध्ये अकॅडमिक कॅलेंडर असं टाईप करून कीबोर्डवर एंटर बटन प्रेस करा तुमच्यासमोर अकॅडमिक कॅलेंडरची टेम्पलेट उपलब्ध होईल त्यावर क्लिक करून क्रिएटवर क्लिक करा तुमच्यासमोर अकॅडमिक कॅलेंडर हे आता ओपन झालेलं आहे अशा प्रकारे प्रश्न क्रमांक दोन आपला सोडवून पूर्ण झालेला आहे तिसऱ्या प्रश्नामध्ये पड़ती, सेव द वरबुक ऑन युअर डेस्कटॉप विथ द नेम एक्सेल प्रोसेस फोलिओ फाईल टॅब क्वेश्चन्स म्हणजे एक्सेल प्रोसेस फोलिओ फाईल टॅप क्वेश्चन्स या नावाने आपल्याला फाईल डेस्कटॉपवरती सेव्ह करायची आहे एक्सेलमध्ये फाईल सेव्ह करण्यासाठी फाईल टॅबवर क्लिक करा त्यातील सेवॅज या कमांडचा वापर करा व ब्राऊज या ऑप्शनची निवड करा तुमच्यासमोर सेवॅचचा डायवला बॉक्स येणार आहे त्यातील लेफ्ट साईडला पेनमध्ये डेस्कटॉप ह्या ऑप्शनची निवड करून खाली साठी एक्सेल प्रोसेस फिलो फाईल टॅप क्वेश्चन असं टाईप करा व फाईल डेस्कटॉपवरती सेव्ह करा अशा प्रकारे प्रश्न क्रमांक तीन आपला सेव्ह करून झालेला आहे प्रश्न क्रमांक चारमध्ये आपलं डॉक्युमेंट जे डेस्कटॉपवरती सेव्ह करून ठेवलेला आहे त्याला पुन्हा पीडीएफ फॉर्मॅटमध्ये डेस्कटॉपवरती सेव्ह करायचे पीडीएफ फॉर्मॅटमध्ये फाईल सेव्ह करण्यासाठी फाईल टॅपवर क्लिक करा त्यातील एक्सपोर्ट ह्या ऑप्शनची निवड करा यामध्ये तुम्हाला क्रिएट पी डी एफ एक्सपेट डॉक्युमेंट असा ऑप्शन दिसेल व क्रिएट वरती क्लिक करून पुन्हा एकदा लेफ्ट साइडच्या पेनमध्ये डेस्कटॉप ची निवड करून फाईलला पुन्हा सेम नाव द्यायचं आहे आणि पब्लिशवर क्लिक करून जी एक्सेल ची फाईल होती त्याला पीडीएफ मध्ये आपल्याला त्या ठिकाणी पब्लिश करता येणार आहे तुम्ही पाहताय की पीडीएफ फाईल आता आपल्यासमोर ओपन देखील झालेली आहे तर अशा प्रकारे पुढील प्रश्न जो आहे तो आपण सोडवलेला आहे प्रश्न क्रमांक पाच मध्ये शो पार्ट टू द प्रिंट वर्कबुक म्हणजे आपल्याला एक्सेलची फाईल प्रिंट करायची असेल तर त्याचा पात दाखवायचा आहे त्यासाठी एक्सेल फाईल मधील फाईल टॅबवर क्लिक करा व तुम्हाला इथे प्रिंटचा ऑप्शन येतं ओके प्रिंट प्रिव्ह्यू आपल्याला राईट साईडला दिसत आहे आणि आपल्याला प्रिंट करण्यासाठी आप आप प्रिंट या बटनवर क्लिक करायचंय पण इथे फक्त पाच दाखवणं अपेक्षित आहे त्यामुळे ॲक्च्युअल प्रिंटिंग आपल्याला करायचं नाही तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे सेशन नंबर तेवीसमधील प्रश्न आपण एक्सेल फाईल टॅबवर आधारित जे होते ते सोडवून पूर्ण झालेले आहेत तुम्ही देखील असेच प्रश्न सोडवा व एमएसएटी कोर्स शिकत असताना जास्ती जास्त मार्क मिळवा धन्यवाद